काल संजय राजाराम राउत ने ट्विटर वर एक वीडियो टाकला, एक नागपुर का वीडियो टाकला, आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या घराच्या अवतीभोवती कुठेतरी पोलिसांवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हात उचलतायत किंवा छातीवर कमळ लावलं तर तुमच्याकडे नियम नाही का, तुम्हाला काय कायदे नियम नाही का, असा प्रश्न त्यांनी काल ट्विटमध्ये पण विचारला आणि आता पत्रकार परिषदेमध्ये पण विचारला। पोलिसांकडून आणि संबंधित लोकांकडून स्पष्टीकरण मला वाटतं आलंय की असं काय घडलेलं नाही, पण असो जी काही चौकशी करायला पाहिजे ते आमचे फडणवीस साहेब आणि गृह खाते करेलच, पण तोच नियम अगर धरला तर केंद्रीय मंत्री राणे साहेबांच्या घराच्या बाहेर जेव्हा उद्धव ठाकरेंचा नातेवाईक वरुण सरदेसाई मोर्चा घेऊन येतो, घरात कोण नसताना मोर्चा काढतो आणि त्याचा जो व्हिडिओ माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये तो तिकडे पोलिसांच्या अंगावर आणि पोलिसांना शिव्या घालताना माझ्याकडे तो व्हिडिओ, आमच्याकडे तो व्हिडिओ आहे आणि एवढं करून पण त्याच्यावर ना 353 दाखल होत ना कुठला ना त्याला अटक होत, त्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात वरुण सरदेसाई आणि त्याच्या अन्य सैनिकांना त्या सत्कार करतात, याचा असा अर्थ होतो का की ठाकरेचा उद्धव ठाकरेचा नातेवाईक असेल त्याचा सरकारी भाचा असेल तर तुम्ही पोलिसांना शिव्या देऊ शकता, पोलिसांच्या अंगावर घालून जाऊ शकता, मग त्याच्यावर केस कोण टाकणार? व्हिडिओ तपासा, व्हिडिओ पाहिजे तर मी लवकर आता देणार आहे, बाहेर काढतोय। म्हणून जो नियम तुम्ही कालच्या त्या ट्विटमध्ये लावत होता तोच नियम तुमच्या त्या सरकारी भाच्यावर लावा, जो उद्धव ठाकरेंचा सरकार असताना पोलिसांना शिवाय द्यायचा, पोलिसांच्या अंगावर द्यायचा। आजचा सामनाचा अग्रलेख काल जो काही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्याच्यामध्ये काही जी निर्देश आमच्या विधानसभा अध्यक्षांना दिले त्यानुसार ते पालन करतील, त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही, पण जे काही चित्र रंगवलं जात आहे ते त्यांना अल्टिमेटम दिलं, त्यांना असं बोललं तसं बोललं, मीडियामध्ये कमी बोललं असं बोलले, मग तोच नियम संजय राजाराम राऊतला लागू होत नाही का? जगातला कुठला संपादक किंवा कार्यकारी संपादक रोज पत्रकार परिषद येऊन थोबाड उघडतो वातावरण खराब करतो? कुठला खासदार सकाळी येऊन महाराष्ट्राचं वातावरण दूषित करतो किंवा घाण ओकतो? मग जसं महाराष्ट्राची जनता पण सांगते की संजय राजाराम राऊतांनी थोडा कमी बोलावं, कमी बोलल्यावर थोडं वातावरण चांगलं होईल, दूषितपणा कमी होईल, शिवाय शाप थोडा कमी पडतील। म्हणून उगाच आमच्या म्हणजे विधानसभा अध्यक्षांवर परत परत आरोप करण्यापेक्षा तू कितीही आरोप केलेस, कितीही शिवाशाप केला तरीही विधानसभा अध्यक्ष कुठलाही नियम तोडून तुझ्या बाजूने निर्णय देणार नाही। जे कायद्याच्या चौकटीत असेल, जे कायद्याला धरून असेल तो तेच नियमाला धरून आमचे म्हणजे विधानसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय देतील। धन्यवाद। बोला। आणि अजून एक, कल आज सुबह बात करते हुए आश्चर्य लगने की चीज ऐसी है कि संजय राजाराम राउत ने कल हमास में
जो इजरायली आर्मी के तरफ से जो वहां अटैक हो रहे हैं या वहां टेररिस्ट को खत्म करने की एक जो मुहिम शुरू है, उनको यही संजय राजाराम राउत ने मासूम कहा कि ऐसे 500 मासूम लोगों को मारना हमास में, हमास के, वो गलत है। जो गाजा में जो अटैक हो रहे हैं और जिसमें हमास नाम के जो ग्रुप को खत्म किया जा रहा है, उनके ऊपर सहानुभूति दिखाने का काम, उनके बारे में सहानुभूति दिखाने का काम ये संजय राजाराम राउत सुबह कर रहे थे। इसका यही मतलब है कि 26/11 में जो अटैक हुआ, जहां सभी मासूम लोगों को ही मारा गया, फिर क्या वो कसाब को भी मासूम कहेंगे क्या? कसाब को के ऊपर भी सहानुभूति दिखाएंगे क्या? तो इस तरीके के देश के गद्दारों को, इंसानियत के गद्दारों को कड़ी सी कड़ी सजा मिलनी चाहिए, ऐसे में मांग कर। मुंबई गोवा महामार्ग चिपकून येथील पूल कोसळल्यानंतर भास्कर जाधव यांनी असं म्हटलं की नितीन गडकरींनी रस्त्यावर येऊन ते पूल पाहावं, हवाई मार्ग पाहू नये। तर मनसेने काल बॅनरबाजी केली आणि कोकणचं कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न दाखवली जातात, मात्र प्रत्यक्षात पूल तुटते अशी बॅनरबाजी मनसेने केली। यात नितीन गडकरीजींकडे साहेबांकडे, दिल्लीच्या त्यांच्या घराकडे त्यांचा खासदार दिवस रात्र मग का पडलेला असतो? विनायक राऊत अक्षरशः गार्डनर सारखा त्यांच्या घरामध्ये फिरत असतो, झाडांना पाणी देत असतात। सगळी मतदारसंघाची कामं एका बाजूने नितीन गडकरी साहेबांकडून करून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने त्यांच्याच नेत्याने त्याच्यावर टीका पण करायची। मग थोडी अगर लाज असेल तर मग तुमच्या त्या विनायक राऊत नावाच्या खासदाराला सांगा की नितीन गडकरी साहेबांकडे काम करायचं बंद कर, त्यांच्या घरामध्ये भांडणी धुवायची बंद कर। आणि नितीन गडकरीजींना रस्त्याची पाहणी कशी करायची, रस्ते कसे सुधारायचे हे सांगण्याची लायकी ही भास्कर जाधवची नाही। गडकरींचं कार्टून काढून मनसेने बॅनरबाजी केली आहे, कोकणचं कॅलिफोर्निया स्वप्नात राहिलं। असं आहे ना की नितीन गडकरी साहेबांना एक ब्रिज तुटलं म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी जे काही चांगलं काम देशभरामध्ये केलंय, जे काही चांगले रस्ते बनवले, म्हणजे त्यांना दोषी ठरवणं हे कुठल्याही नैतिकतेचा झोपडी बसत नाही। पण त्यात नितीन गडकरी साहेबांनी जेव्हा एक पहाडमध्ये जेव्हा पूल दुर्घटना झाली, पूल तुटला, तर काही महिन्यामध्ये उभं करणारे हे नितीन गडकरी साहेब आहेत। तेव्हा कोणी कौतुक केलं नाही, तेव्हा कोणी कौतुकाचे बॅनर लावले नाही। त्यांच्या डोक्यावर लोहाचे फटके जरी दिले आणि तरी त्यांचं डोकं ठिकाणा होणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलंय। जे आम्ही सांगतोय तेच सर्वोच्च न्यायालय म्हणतोय असं संजय राऊत। संजय राऊतांनी किती ती जजमेंट वाचली आहे हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे। दिवस रात्र 90 मारणाऱ्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलू नये, तर त्याला किती निकाल समजतो हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे। जर का ज्यांनी ज्यांनी जजमेंट वाचलेली आहे, ज्यांना ज्यांना जजमेंट कळते, त्यांना त्यांना कळलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने कुठले आदेश दिलेले आहेत। वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार आणि निर्णय घेण्याचे अधिकार हे अध्यक्षांचेच आहेत। मग तुषार मेहताजींनी सांगितलं की आम्ही आणि अध्यक्ष बसतो आणि तुम्हाला वेळापत्रक देतो। प्रधानमंत्री की प्रचारमंत्री याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, भास्कर जाधवांनी मोदींवर टीका। भास्कर जाधव स्वतःचं अस्तित्व आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि उभाटामध्ये दाखवायचं आहे। त्याच्यापेक्षा कमी वयाचे, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे राजकारणामध्ये त्याच्यापेक्षा नंतर सुरुवात केली, ते आज कॅबिनेट मंत्री झालेले आहेत उदय सामंत, आणि हा अजूनपर्यंत गल्लीतच भुकत राहिलेला आहे। त्याच्यातली काही कारणं म्हणजे ही सगळी आहे। अन्यवेळी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांकडे त्यांच्या कॅबिनमध्ये फेरफटका मारायचा, त्यांचे पाय चोळत बसायचे आणि बाहेर आल्यावर मोदी साहेबांची नक्कल आणि टीका करायची, हा असा दूध तोडणी साप आहे। सर चिपळूणमध्ये मनसेने जे बॅनर लावले गडकरी असे पडताना दाखवले,
त्या मालवणीत एक असं आहे की माय झय कोकणचा कॅलिफोर्निया करतानाच पडलो. कोकणचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होईल, पण मनसेनाने नाशिकची काय अवस्था करून ठेवलेली 5 वर्षांमध्ये ना, ही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहे. म्हणून नितीन गडकरीजींना मनसेनाने काही सल्ले द्यावे किंवा त्यांच्यावर टीका करण्याची क्षमता किंवा लायकी मनसेनाची नाही असं माझं मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल एक समलिंगी विवाहाला मान्यता नाही असा एक निर्णय दिला. संजय राऊत असं म्हणतात या तीन समलिंगींना तोच नियम लागू होतो. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. दोन गद्दारांचे गट एकत्र आले आणि तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणजे तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का? आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केली आहे राजकीय दृष्ट्या. मी बोलतो तीन समलिंगी म्हणजे कोण? आदित्य ठाकरे, सूरज चव्हाण आणि डिनो मोरिया की काय? या समलिंगांबद्दल अगर जास्त विश्लेषण आणि थोडी माहिती द्यायची असेल तर आमच्याकडे काही व्हिडिओ आणि काही फोटोग्राफ आहेत. मग संजय राजाराऊत मातोश्रीमध्ये अडचणीत येईल. म्हणून समलिंगांचे जे अधिकार आहेत, जे स्वातंत्र्य आहेत, ते त्यांचं आयुष्य जगून दे. पण समलिंगांच्या बद्दल अगर त्याला बोलायचं असेल आणि ते धरून अगर आपल्या सरकारची टीका करायची असेल ना, तर त्यांच्या मालकांचा मुलगा त्याला उद्या चपलाने मारेल एवढं मी तुम्हाला गॅरंटीनी सांगू शकतो. आणि हे पुरावे सकट बोलतोय. ब्रिजमध्ये असं म्हटलं होतं की नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे यावर नीलम गोरेने प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की जो खटला रद्द झाला त्यावर कोणी भाष्य करीत असेल तर मला त्याबद्दल बोलायचं नाही. त्या व्यक्तीचं साधारण ज्ञान काय आहे? ते कायद्याचे अभ्यासक आहेत का? ते पोलीस डिपार्टमेंटचे आहेत का? म्हणजे माझ्यावर बोलतायत की मीरा होळकर मॅडम बोलतायत? कारण का ज्या मीरा मोहनकर मॅडमनी इंटरव्ह्यू दिला त्याचा दाखला आणि तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्येच त्यांनी असा सांगितलेला आहे की पुण्यामध्ये त्या वर्षी जी दंगल झाली आणि त्या दंगलच्या संबंधित जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्याच्यामधले सायंटिफिक पुरावे नीलम गोरे ताई आणि मिलन नार्वेकरांबद्दल आमच्याकडे होते, पण आमच्यावर दबाव टाकला गेला. म्हणजे हे आरोप किंवा हे सत्य हे मी सांगितलेलं नाहीये. आणि नीलम गोरे ताईंना सांगेन की आता उद्धवजी बरोबर तुम्ही नाही आहात, आमचा आरोप उद्धवजी ठाकरेवर आहे की उद्धव ठाकरे राज्यामध्ये दंगली घडवतोय. म्हणून तुम्ही उगाचा अंगावर घेऊ नका, तुम्ही शिंदे साहेबांबरोबर सुरक्षित आहात, पण जो उद्धव ठाकरे राज्यामध्ये दंगली वारंवार घडवण्याचा प्रयत्न करतोय, जो 2004 प्रयत्न केला तुमच्या आणि मिलिंद नार्वेकरच्या माध्यमातून, परत पुण्यामध्ये प्रयत्न केला, म्हणजे उद्या राम मंदिरकडे जाणाऱ्या कुठल्याही राम भक्तांच्या अंगावर काही गालबोट लागलं तर त्याचा जबाबदार उद्धव ठाकरे असेल. हे आतापासून मी बोलून ठेवतोय. त्याचा इतिहासच दंगलीचा आहे. जे माजी पोलीस आयुक्तच बोलताय, नितेश राणे बोलत नाहीये. कदाचित नीलम गोरे ताईंनी माझी पुरी बातमी वाचावी, त्या मीरा बोरकर मॅडमचा पुरा इंटरव्ह्यू पाहावं. मी लिंक पाठवतो त्यांना, त्याच्यावरून त्यांना कळेल की मीरा भोवनकर मॅडमनी स्पष्ट सांगितलंय की त्यावेळी जी दंगली भडकत होते त्याचे सगळे सायंटिफिक पुरावे, म्हणजे जे जे कॉल रेकॉर्ड होते ते सिद्ध झालेले होते फॉरेन्सिक लॅबवरून की हे ह्यांचेच आहेत. आणि त्यांना आदेश देणारा कोण होता? आता मिलिंद नार्वेकर हा उद्धव ठाकरेचा खासगी पीए आहे. कुठलाही खासगी पीए हा स्वतःचं डोकं लावणार नाही जोपर्यंत त्याचा बॉस सांगत नाही. म्हणजे मिलिंद नार्वेकरचा बॉस कोण? नीलम गोरे ताईंचा तेव्हा बॉस कोण? उद्धव ठाकरे. तो उद्धव ठाकरे दंगली राज्यामध्ये घडवतायत हे सरळ स्पष्ट झालेलं आहे. म्हणून मीरा भोवनकर मॅडमच्या वक्तव्याची चौकशी व्हावी, पाहिजे तर एनआयएनी चौकशी करावी आणि उद्धव ठाकरेंना अटक करून नेमकं त्या राज्यामध्ये काय घडू पाहतायत याची चौकशी झाली पाहिजे ना. कारण सरळ स्पष्ट झालेलं आहे, काम सिद्ध झालेलं आहे. मग यात मीरा भोवनकर मॅडम खोटं बोलतायत का त्यांच्याकडे सायंटिफिक पुरावे होते? हा
मग या तर मग या नीलम गोरे ताई आणि मिलिंद नार्वेकर जिंकले चुकीची माहिती आहे हे सर्व स्पष्ट आहे. म्हणजे ज्या अर्थी संजय राजाराम राऊतनी त्या दिवशी बोलले की बाबा अजित पवार दादांच्या सगळ्या वक्तव्याची गृहमंत्री चौकशी करणार का, तर मग मीरा बोरकरांनी जे काही उद्धव ठाकरेवर बोललेले आहे त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी अशी मी स्वतः मागणी करणार आहे.